Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? महाराष्ट्रामध्ये एक झंझावात ज्याला आपण म्हणतो भगवा वादळ, ते आपल्याला कालपर्यंत पाहायला मिळालं, आजपर्यंत पाहायला मिळालं. मग ते एकनाथजी शिंदे असू देत, देवेंद्रजी असू देत, आदिदादा आमचे असू देत, यांनी अक्षरशः वादळच निर्माण केलं. आणि ज्या योजना या 2.5 वर्षामध्ये आणल्या लोकाभिमुख अशा, त्या भाषणाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणे सगळ्यांनीच केलं. एक गोष्ट मला मुद्दाम सांगायला हवी, या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडेल. कालपर्यंत त्यांनी वाघाचं चामडं घातलंय असा अविभाग केला होता, ते आता उघडं पडलंय या निवडणुकीमध्ये. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विविधात भूमिका कशी आहे ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाला आता कळलेली आहे. आणि म्हणून आता राष्ट्रवादी असू देत, शरद पवारसाहेबांची काँग्रेस असू देत, उद्धव ठाकरे असू देत, उद्याच्या निवडणुकीमध्ये यांचा सुकडा साफ होऊन जाईल. आणि पुन्हा एकदा माझ्या इकडून जी माहिती आहे, जे पोल आता जे आहेत त्यानुसार किमान 170 जागा या शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या येतील असा मला ठाम विश्वास आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं शासन येईल असा माझा विश्वास आहे. दापोली मतदारसंघामध्ये आमदार योगेश कदम यांचं जे काम आहे, 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी भोपळा दिला, फक्त खोके खोके करत बसले बाप भेटे दोघे जण. पण पुढच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी विकासासाठी 3,500 खोके दिले, आणि खोके कसे असतात विकासासाठी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. उद्धव ठाकरे उघडे पडले, फक्त आमदारांना 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी आपलं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून या 40 आमदारांना आयुष्यातनं उठवण्यासाठी या बाप बेटांनी जे कटकावस्थान केलं होतं ते देखील महाराष्ट्रामध्ये उघडे पडलं आहे. आणि म्हणून मी विश्वास व्यक्त करतो आहे की उद्धव ठाकरेंना चांगली चपकात बसेल, आणि कितीही आयोग त्यांनी केले होते ज्या 40 आमदार होते ते सगळे सगळे निवडून येतील. कारण विकासासाठी प्रचंड निधी असा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, तेच आपल्या दापोली मतदारसंघात पाहायला मिळेल. योगेश रामदास कदम हे किमान 50 ते 80 हजाराच्या मतदारसंघाने निवडून येतील माझा ठाम विश्वास आहे. की उद्धव ठाकरे यांचा तोल इतका खाली गेला आता, ते काही बडबडत आहे, ते पंतप्रधान वाटेल ते बोलत आहेत, अमित शहाना वाटेल ते बोलत आहेत, मुख्यमंत्र्यांना हे वाटेल ते बोलत आहेत. मला हे कळत नाही, जवळला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्यावरती वक्तव्य केलं होतं की मी असतो तो कानपाडी बांधली असती, त्याला जेवणाला उठून त्याला आत्मही टाकला होता. मग उद्धव ठाकरेंच्यावरती FIR दाखल का होत नाही, याला का अटकत नाही, त्याचं गणित मला कळत नाही. कारण ते मुख्यमंत्र्यांनाच हा बूट चाटायला जातो, हा अमुकच चाटतो, तमुकच, इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतो आहे त्याचा तोल गेलेला आहे. मग ह्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती बोलणं म्हणजे हा राज्याचाच अवमान आहे, महाराष्ट्र जनतेचा अवमान आहे. हे काय बिहार नाही ना, हे महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारत जात आहेत. आता तर मी बघितलं पुन्हा एकदा हातामध्ये उद्धवक्ष मांडलेत काय, निमित्त काय बाळासाहेब आहेत, अरे बाळासाहेबांच्या नकाशी पण तुला सगळं येणार नाही. कुठे बाळासाहेब आणि कुठं तू आहेस? बाळासाहेब सरदार सरदारला पक्के होते, तू तर बेमानी करतोयस बाळासाहेबांच्या विचार असेल. आणि म्हणून एकंदर सगळं पण ह्या गणधुमाळी पाहिली तर उद्धव ठाकरेंचा तोल घेतला आपल्याला पाहायला मिळतो. वाटेल ते बडबडायचं, वाटेल ते आरोप करायचे, गुजरातच्या वतीमध्ये अधिक बोलायचं, अमित शहांच्यावरती बोलायचं, मुख्यमंत्र्यावरती बोलायचं, मग देवा भाऊ काय, जॅकेटवाला भाऊ काय, मग दाढीवाला भाऊ काय, तुम्हाला शोधतं काय, मग तुम्हाला कडका भाऊ म्हटलं तर चालेल काय कोणी, तुझ्या मुलाला लफडेवाला भाऊ म्हटलं चालेल काय कोणी, आपण काय बोलतो ते भान ठेवलं पाहिजे प्रत्येकानं. हे अशोभनीय आहे असं म्हणेन मी. खरं तर याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला होता, त्याला जेलमध्ये टाकायला होता असं माझं प्रमाणित मत आहे. हे जे काही वागत आहेत उद्धव ठाकरे त्यांचा तोल गेलेला आहे, मला वाटतं त्याला डॉक्टरची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरे जबाबदार होते, शिवसेना कुठल्या पण ते जबाबदार हो 100% ना.
वास्तव आहे. व आमच्यासाठी जीवाला जीव देणारे माणसं का बाहेर जातात? अहो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाला, बेटा कॅबिनेटमंत्री झाला, नेता आऊट. मग दिवाकर गावती असू देत का आमदार सदम असू देत, अहो विजयाद ठाकरेंची काय अवस्था केली होती? त्या मनोज जोशींना ह्या वयामध्ये त्यांनी शिवाजी पार्कच्या जावी सभेमध्ये स्टेजवर व्यासपीठावर खाली उतरा लावलं, अपमानित केलं त्या माणसाला. माझ्या बाबतीत देखील तसाच प्रारंभ केला होता, पण मला एकनाथ शिंदेने वाचवला, मला शपथ घेतली शिवाजी महाराजांची. आणि म्हणून हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची वाट लावून टाकली. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं पाप त्या उद्धव ठाकरेंनी केलं, आणि शिवसेना फोडायला यांनी भाग लावलं. शिवसेना फुटण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनीच केलंय, ही गोष्ट 100% सत्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.